नमस्कार, आस्तिक कोकणी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला शिरा करून दाखवणार आहे। त्यासाठी काय साहित्य लागेल आता ते पाहूया। मीठ, रवा, पाणी, काजू, बदाम, पिस्ता, मनुका, दूध, केळं कापून घ्यायचं आहे, तूप, साखर, वेलची। कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये आपण रवा घालूया एक वाटी। रवा आपल्याला हलकाच भाजून घ्यायचा आहे। रवा आपला हलका भाजून झाल्यावर 2 चमचे तूप घालायचं आहे। पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं। रव्याला बदामी रंग आलेला आहे। 1.5 चमचा ड्रायफ्रूट टाकायचं आहे। चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे। साखर 1/2 वाटी, वेलची चिमूटभर। आता हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला। 1 वाटी दूध, 1 वाटी गरम पाणी। दूधही आपल्याला गरम करून त्यामध्ये घालायचं आहे। केळं 1/2 वाटी, आपण 1/2 वाटी तूप घेतलेलं, त्यामध्ये 2 चमचे आधी घातलेले। आता हे बाकीचं सर्व यामध्ये ओतायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता 2-3 मिनिटांनी झाकण ठेवूया। आता झाकण काढून पाहूया। रवा मऊ झालेला आहे, वासही खूप सुंदर येत आहे। आपला शिरा झाला आहे। आता एका फांड्यामध्ये काढून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।